नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास झाडे। आरोग्य विभागातील सर्व डाटा एंट्री ऑपरेटरांना राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत समायोजन करावे यासाठी आज डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेचं जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर भव्य असं आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये प्रचंड अशी घोषणाबाजी करण्यात आली। बेमुदत आंदोलन जिल्हा परिषद समोर आमचं राहणार आहे आणि याला पूर्ण जबाबदार पूर्ण शासन राहणार आहे, याची त्यांनी ग्वाही घ्यावी। आणि पूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर हा महाराष्ट्र संघटनातर्फे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणं चालू आहे। तर यामध्ये नांदेड जिल्ह्यामधील आम्ही पूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य विभागातील यांनी जो यशस्वी कंपनीला दिलेला करार आहे तो रद्द केला पाहिजे आणि जो नवीन भरती त्यांनी चालू केली आहे ती भरती रद्द करता आम्हा पूर्ण ज्या विद्यार्थ्यांचे इथं प्रशिक्षण झालेले आहेत त्यांनाच त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, यासाठी हे निवेदन आज आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा सीईओ मॅडम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कलेक्टर ऑफिसला देण्यात आले आहे। आम्हाला 2021 यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीला टेंडर दिला गेला होता। त्या टेंडरमध्ये असे नमूद होते की प्रशिक्षण कालावधी हा पूर्ण डाटा एंट्री ऑपरेटरचा 3 वर्षाचा राहणार आहे, परंतु या कंपनीच्या मनमानीनुसार त्यांनी सगळ्यांना 1.5 वर्ष 2 वर्षाप्रमाणे सर्वांना कार्यमुक्त करत आहे। त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही पूर्ण नांदेडमधील सर्व जिल्ह्यातील पूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर हे इथं उपोषणासाठी आता 9 तारखेला निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहोत। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि एनएचएम अंतर्गत समायोजन झाले पाहिजे, त्यासाठी सर्व डाटा एंट्री ऑपरेटर आज इथं जमलेले आहोत। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।